महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यातील गाळ उपसण्याचं काम अंतिम टप्प्यात आले. भविष्यात पाणी शुद्धीकरण राबवणार असल्याची माहिती मिळत आहे. 22 जुलै रोजी आलेल्या महापुरात महाड इथल्या ऐतिहासिक चौदार तळ्यात आलेला गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या सहाय्यानं महाड नगरपालिकेतर्फे तळ्यातील पाणी आणि गाळ उपसायला गेलाय. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक पाणवठे दलितांना खुलं व्हावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच तळ्यावर सत्याग्रह केला. भविष्यात या तळ्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपण्याच्या दृष्टीनं तळ्याचं पाणी शुद्ध राहील यासाठी प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याचबरोबर तलावाच्या दगडी भिंतींना पडलेल्या भेगाही बुजवल्या जाणार आहेत अशी माहिती महाड नगर परिषदेच्या अभियंत्यांनी दिली आहे. 22 जुलै 2021 रोजी तो महाप्रलयकारी महापूर आला. त्या महापुरामुळे महाडची सर्वच दळणवळण आणि सगळं रस्ते परिसर पूर्ण चिखलमय आणि चिखलग्रस्त झाला होता. त्यामध्ये 14 तळ्यामध्ये सुद्धा महाडचं अशुद्ध पुराचं अशुद्ध पाणी केमिकलयुक्त असल्यामुळे गेलं होतं. त्यामुळे अनेक त्यामध्ये जीवाणू धोक्यात येणार होते. ह्या जीवाणूंचा धोका कमी करण्यासाठी नैसर्गिक स्तोत्र कायम राहण्यासाठी अशुद्ध पाणी आपण पंपिंगच्या सहाय्यानं डिवॉटरिंग करण्याचं काम पुण्यातील राजगड एजन्सी यांना दिलेलं आहे. आणि साधारणपणे 35 HP 2 पंप लावून आणि 25 HP 2 पंप आणि 10 HP असे मड पंप लावून आपण दिवसाला जवळजवळ 2 कोटी लिटर पाणी एवढं आपण डिवॉटरिंग करत होतो. तर प्रत्येक पंपाची कॅपॅसिटी एका तासाला 10 लक्ष लिटर आहे. त्यामुळे 24 तासातले 1-20 तास जर धरले तर 2 कोटी लिटर एवढं पाणी आपण त्यामधून डिवॉटरिंग केलं. आणि डिवॉटरिंग केल्यानंतर आम्हाला ह्या 14 तळ्याची जी काही परिस्थिती आम्ही बघितली त्यामध्ये किरकोळ दुरुस्ती करणं आवश्यक आहे. त्या किरकोळ दुरुस्ती अंतर्गत आम्ही मायक्रो कॉन्क्रीटच्या आधारे जे ह्याच्यामधले जे काही जॉईंट जे काही सुटलेले आहेत ते आम्ही मायक्रो कॉन्क्रीटने भरून घेणार आहोत. आणि 14 तळ्यामधला जो काही चिखल आहे तो 14 तळ्याचा चिखल एक ड्रेजिंगला जो आवश्यक असणारा जो का पंप किंवा आता जो ठाणे महापालिकेनं त्यासाठी जे काही जेटिंग मशीन आयर्न मशीन माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पाठवलेल्या यंत्रणेच्या आधारे आम्ही चिखल साफसफाईचं काम करतो आहे. आणि हा चिखल पुढच्या 3-4 दिवसांमध्ये साफ होण्याचा आमचा मानस आहे. आणि एक आठवड्याभरामध्ये पूर्ण 14 तळ चिखलमुक्त आणि कचरामुक्त राहील आणि स्वच्छता नगरपालिका जी अपेक्षित आहे ती पूर्ण होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.